भारतीय जनता पक्षात सहभागी होणाऱ्यांचा ओघ सातत्याने सुरूच आहे. कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाजपचा झेंडा हाती घेतलाय. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी आमदार देवेंद्र साटम यांनी सर्व नवगतांचे पक्षात स्वागत केलंय. या पक्षप्रवेशामुळे कर्जत तालुक्यात भाजपची ताकद आणखीनच वाढली असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितले. पनवेलीतील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी कर्जत तालुक्यातील पळसदरी, नांगुर्ले, तिघर, तळवली, वर्णे आदी गावातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नंदकिशोर देशमुख, अनिल देशमुख, संजय शिंदे, दशरथ दरेकर, वसंत दरेकर, रमेश सुर्वे, प्रणय दरेकर, जनार्दन दरेकर, श्यामदास सुर्वे, मारुती वाघ, बाळू वाघ, गोपाल वाघ, अमोल गोसावी, हरिचंद्र पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजप सरकार जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवत असून आपण पक्षात आल्याने जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. आपल्या सर्वांचाही विश्वास सार्थ करून दाखवू असे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यावेळी म्हणाले. निश्चितपणे भारतीय जनता पार्टी या रायगड जिल्ह्यामध्ये आगेकूच करणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे साहेब आपण एकत्रितरित्या घटक आहोत. जिल्हाध्यक्ष म्हणून मी तर प्रत्येक गोष्टीशी जोडला गेलोय, पण आपण सगळ्याजण पनवेलला कार्यक्रम होतोय. कर्जत मतदारसंघ असू द्या, उरण मतदारसंघ असू द्या, या पनवेल तालुक्यामध्ये उरण मतदारसंघाचे 4 जिल्हा परिषद मतदारसंघ येतात. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या मतदारसंघामध्ये आज आपण चांगल्या पद्धतीनं आगेकूच करतोय. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या लोकसभा निवडणुका याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जो स्वतंत्रपणानं उभा राहिला, भारतीय जनता पार्टीचाच खासदार या येणाऱ्या 2019 या मावळमधून निवडून येणार आहे. सूर्यप्रकाश आयुक्त आता स्वच्छ होत चाललेला आहे. आता त्याची काळजी ही कुठे ना कुठेतरी या समोरच्या विरोधी पक्षांना लागली आहे आणि म्हणून वर्तमानपत्रांच्या माध्यमातून हे वेगवेगळ्या पद्धतीचे टेबल न्यूजचं काम चाललेलं आहे. या टेबल न्यूज पत्रकार मंडळींनी आमच्या बंद कराव्या असं मी त्यांना निश्चितपणानं आवाहन करेन. आज जे आपल्या सगळ्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून प्रवेश केलाय, तुमच्या परिसरातल्या तुमच्या गावातल्या सोयी सुविधा निर्माण केल्या पाहिजेत, अडचणी दूर झाल्या पाहिजेत, यासाठी सरकार आपण म्हणजे आपण जे जे काही करता येणं शक्य आहे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये पनवेल महापालिकेच्या नगरसेविका संतोषी तुपे, भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष दीपक बहेरे, सरचिटणीस राजेश भगत, बीड पंचायत समिती अध्यक्ष योगेश कोरे, जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट राजेंद्र येरुणकर, रमेश तुपे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.